प्रसिद्ध कला दिग्दर्शक निर्माते आणि अभिनेते नितीन देसाई यांचं नुकतंच निधन झालं आहे. त्यांच्या निधनानं सगळीकडेच शोक व्यक्त केला जातो आहे आणि माझ्यासोबत अभिनेते आहेत अजय पुरकर आणि समीर धर्माधिकारी सर. सो काय सांगाल सर, तुमचं कसं रिलेशन होतं त्यांच्या? दादा म्हणजे एनडीए स्टुडिओ माझं दुसरं घर होतं. खूप वर्षानुवर्ष आता 24-25 वर्ष झाले आम्ही नवीन नवीन आलो तेव्हापासून अप्पू आणि त्यांच्याशी असोसिएशन. फिल्म सिटी म्हटलं ऑफिस म्हणता येईल सगळे असे त्या फ्लॅशेस अचानक सगळे आले फ्लॅशेस किंवा आता मी राहायचो होतो दररोज दादा भेटायचे. आणि आता आता एनडीकडे वळताना दादा नाही आहेत हे फिलिंगच म्हणजे माहीत नाही परत वळणं होईल का उजवीकडे त्या स्टुडिओकडे. पण खूप छान मेमरीज आणि अ ग्रेट आर्टिस्ट म्हणजे खूप जवळनं बघितलंय काम करताना पण एक माणूस म्हणून खूप प्रेम असं एक प्रेमळ माणूस. ते दरवेळेस म्हणायचं दादा दरवेळेस म्हणायचे अरे हा तर काय माझाच आहे. कारण दिवसांरात्र तिथेच राहायचो. मी दोन सिरियल्स केल्या बुद्ध आणि सगळ्याचे आर्ट डायरेक्टर दादाच होते. मुलासारखी काळजी घ्यायचं की तर तुला काय त्रास होतोय करा सांग जरा काय स्टुडिओमध्ये. आणि अ ग्रेट आर्टिस्ट लॉस्ट म्हणजे नो वर्ड्स अबाउट इट. अजय सर तुमच्या काही आठवणी आहेत नितीन सरांसोबत? मी सुरुवातीला असंच म्हणेन की नक्कीच एक मोठा कलाकार हरपला. कारण की आधुनिक युगातलं विश्वकर्मा म्हणायचं त्यांना, त्यामुळे खरंच ते उत्तम कला दिग्दर्शक होतेच. आणि मला नाही वाटत की त्यांच्या इतकं मोठं म्हणजे एनडी स्टुडिओ सारखं दुसरं काही आपल्या तरी माहितीत नाही. ॲब्सोल्युटली. त्यामुळे एवढी मोठी सृष्टी निर्माण करायची आणि ऐतिहासिकमध्ये हातखंडा होता माणसं प्रश्न. म्हणजे मी दोन प्रोजेक्ट्स त्यांच्या बरोबर म्हणण्यापेक्षा त्यांच्या प्रोडक्शन्स अंडर केली. एक होतं ज्यांनी एक पूर्ण काय म्हणूयात त्याला झंझावात आणला अशी एक सिरियल माझी छत्रपती शिवाजी राजा शिवछत्रपती असं त्या सिरियलचं नाव होतं. त्यामुळे ते साल होतं साधारणपणे 2006-07 सुमारास. आणि तेव्हा ॲक्च्युली तोही माझा ऐतिहासिक पहिलाच रोल होता आयुष्यातला. त्यामुळे पहिल्यांदा रायगडची सदर कशी असते म्हणजे मूळ रायगड बघितलेला होतो पण अरे हे त्या टू स्केल बांधणारा एक कला दिग्दर्शक. जेवढी मोठी खरी सदर आहे रायगडची तेवढीच त्यांनी तशीच्या तशी बांधली होती. तर ते बघणं खूप अप्रूप असतं की अरे बापरे एवढ्या ह्यूज स्केलवर किंवा आमेर फोर्ट आग्रा फोर्ट हे त्यांनी बांधलेलं आहे. तर डेफिनेटली मी म्हटलं तसं की ऐतिहासिकमध्ये त्यांचा हात धरणारा कोणीही नाही. आणि दुसरी फिल्म केली होती ती बालगंधर्व त्यांच्या प्रोडक्शननंतर. ती पण असंच मला ते आठवत होतं आत्ता येताना मी समीरला सांगत होतो की पवईमध्ये त्यांचं ऑफिस होतं तेव्हा तिथे होणाऱ्या लुक टेस्ट सनीला आम्ही जायचो आणि फार चांगल्या पद्धतीने ते अख्खं प्रोजेक्ट दोन्ही प्रोजेक्ट त्यांनी केली होती. राजाशिव छत्रपती वाजा सुपर डुपर हिट आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता आज सीडीज पण आहेत त्याच्या जे आपण पुन्हा बघू शकतो. काय होतं की आपण साधारणपणे नट म्हटलं की हा ही 25 नावं अशी काढतो पण कला दिग्दर्शक म्हटलं की पटकन 25 नावं नाही काढता. त्यामुळे पहिलं नाव येतं ते नितीन देसाई येतं, दुसरं नाव शोधायला लागतं. हा ग्रेटनेस होता माणसाचा. तर एनडी स्टुडिओबद्दल बोलायला गेलं तर मराठीमध्ये खूप मोठा स्टुडिओ म्हणून त्याचं नाव होतं. अगदी मराठीच नाही तर बॉलिवूड सुद्धा मी हिंदी सगळेच म्हणजे तिथे मी रेमंडचं कॅम्पेन केलं माझं 2004. त्यानंतर प्रेम रतन धनपाय केला. झासीच्या वेळेस आम्ही खूप राहायला लागलो आणि खूप असोसिएशन अजून वाढत गेलं. जसं म्हटलं फिल्म सिटीमधलं त्यांचं ऑफिस आठवत आहे. कधीही असं नाही की अरे वा तुम्ही दोघं आलात का चहा घेणं व्हायचं गप्पा व्हायच्या चल तुला एक सेट केला तो दाखवतो. जोश नावाची फिल्म चालू होती तर त्या जोशमध्ये त्यांनी गोव्याचा सेट लावला होता. आणि असंच गमतीत म्हणून काय समीर मला फक्त समुद्र आणता आला नाही तर काय ग्रेटनेस असेल की तुम्हाला त्या सेटवर गेलं की ते इतकं कॅरेक्टर असायचं त्यांचं फक्त समुद्र. आणि खरं काय बांधला होता तो सेट. किंवा आपला देवदासचा सेट बघितला होता जवळ अनइमॅजिनेबल सेट. प्रेमरतनचं सुंदर शीश मेहल त्याने म्हणजे जसं म्हणालात ना की कलाकार 25 इझिली घेतले आर्ट डिरेक्टर म्हणतो एकच आहे नाही असं त्याचं उत्तर. आणि खूप
खूपशा अजून म्हणजे त्यांनी ते अख्ख्या गावाला जवळजवळ दत्तक घेतलं होतं. म्हणजे जे स्टुडिओमध्ये काम करायची पोरं त्यांच्याकडे दैवतच होते ते चौक गाव. तर खरंच एक डेफिनेटली लॉस्ट बिग. त्यांच्या जर्नीबद्दल जर बोलायला गेलं तर अगदी विडी चाळीपासून त्यांनी आपली सुरुवात केली होती ते स्वतःचा स्टुडिओ उभारणं. फार कमी जण असतात ज्यांना हे जमतं. सो त्याविषयी काय सांगाल तुम्ही, कुणी पाहिलंय त्यांचं? म्हणजे खरं सांगायचं तर त्यांचं मुलुंडचं घर मला आठवतं की तर मोठा ॲक्वेरियम केला होता आणि वेगवेगळे मासे लाईफ साईज ॲक्वेरियम केला होता. ते त्यांचं घर आठवतं. ऑफकोर्स पवईचं नंतर ऑफिस आणि घर सुंदर होत असं आणि त्यांचे एक सिग्नेचर असायचे. सिग्नेचर म्हणजे स्टाईल सिग्नेचर म्हणता येईल. तुम्ही ऑफिस त्यांचा सेट हा नितीन देसाईंनी केलेला असं असे एक सिग्नेचर म्हणता येईल की एक त्यांचं एक वेगळं पण आयुष्यभर होतंच. म्हणजे आत्ता रिसेंटली मी भेटलो होतो तेव्हा मग त्यांचं आत्ता मी राणा प्रताप साईन केली होतं प्रोजेक्ट. तर तेव्हा आपलं महाराजांचा पुतळा समुद्रामध्ये असं प्लॅनिंग चालू आहे, माहीत नाही डिटेल्स त्याचे. पण आम्ही बसलो होतो त्याने अरे वा या चहा घ्या. तर सगळे ऑफिशियल्स बसले होते आणि ते बसल्या बसल्या असं ते म्हणत होते आणि असं स्केच करत होते आणि ते आम्ही बघितलं क्या बात आहे म्हणजे असं दिसेल बघ. आणि इतकं सुंदर होतं ते छोट्या बोटी आणि हे म्हणजे म्हटलं ना की ऑफकोर्स ते आहेत कुठे ना कुठे सपोर्टर पण फिजिकली दिसणार नाहीत. आता ते त्यांची कामं दिसतील आहेत सगळेच पण ग्रेट पर्सन ग्रेट आर्टिस्ट. सो नितीन देसाई यांना भावपूर्ण श्रद्धांजली. यस.